पुणे शहरात मेट्रो प्रकल्पांतर्गत 3 मार्गिका प्रस्तावित आहेत. त्यापैकी हिंजवडी ते शिवाजीनगर ही मार्गिका पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून करण्यात येणार असून या मार्गिकेच्या निधी उभारणीसाठी शासकीय जागा PMRDA देण्यास मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर हा उन्नत मेट्रो प्रकल्प 23.3 किमीचा असून एकूण 8,600 कोटी रुपयांचा आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्याकडून 3,000 कोटी एवढा निधी मिळणार आहे. उर्वरित 70% निधी स्वतः PMRDA उभा करायचा आहे. त्यापैकी राज्य शासनाने हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेसाठी 888 कोटी रुपये 2018-19 या आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रकात दिलं आहे. तर केंद्राकडून 1,600 कोटी रुपये भाग भांडवल देण्याला मंजुरी प्राप्त झाली आहे.